मुख्यमंत्र्यांकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात युतीकडून आणि आघाडीकडून उमेदवार कोण होणार याची उमेदवारांना सुद्धा कल्पना नाही. अशा प्रकारे रंगत वाढत चालली आहे, त्यामुळे माढा मतदारसंघातील सर्व मतदार निवांत आहेत. तुम्ही तुमचं ठरवा, आम्ही मतदानाच्या वेळेला आमचं बघतो, अशी मतदारातून प्रतिक्रिया येत असून सध्या बघ्याच्या भूमिकेत मतदार आहेत. भारतीय जनता पार्टी पक्षात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. अद्यापपर्यंत भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार हे निवडणूक लढवणार होते, परंतु त्यांनी अचानक यूटर्न घेतल्यानं माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचाही उमेदवार ठरलेला नाही. अशा परिस्थितीत दोन्हीही पक्षाचे उमेदवार निवडीसाठी चाचपणी चालू आहे. भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव समोर आल्यानं मोहिते पाटील समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे.